यानंतर महाराष्ट्राचे विकास पुरुष आपल्या सगळ्यांचा वादा केला तर तो पक्काच होणार असं सांगणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे. आता बात झालं रे तुझं. आपल्या सगळ्यांचे सहकारी जे ऑब्झर्वर म्हणून आलेले आहेत ते पूनमबाई मकवानाजी, रवींद्र पगारजी, रंजन ठाकरेजी, अर्जुन टिळेजी, देविदास पिंगळेजी, विष्णुपंत मैदुणेजी, निवृत्ती अरंगेजी, संपत सकाळेजी, संपत नाना, प्रेरणाताई बलकवडेजी, सोमनाथ बोराडेजी, मनोहर कोरडेजी, राजाराम दनवडेजी, यशवंत टिकलेजी, विलास दुर्जडजी, भाऊसाहेब खांडबालजी, विक्रम कोठुळेजी, आपले डॉक्टर बचाव अध्यक्ष भाजपा रावसाहेब डिकले, नामदेव डिकले, शरद कासार, अतुल दनवटेजी, अरुण खांडबालजी, सचिन ठाकरेजी, तानाजी करंजकरजी, ऋषिकेश पिंगळेजी, अशोक खालकरजी, दिनेश मस्केजी, या सभेला उपस्थित असणारे महायुतीचे सर्व सन्माननीय भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले, बाकीचे सगळे आमचे घटक पक्ष, राष्ट्रवादीचे सगळे माझे सहकारी, परिसरातील जमलेले प्रतिष्ठित मतदार बंधू भगिनी, माझ्या माय माऊली ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे, ते आमदार सरोजताई अहिरे, आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार, उपस्थित सर्व माता भगिनी बंधू भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र आणि सहकाऱ्यांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतोय. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजा श्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर या सर्वांना मी सुरुवातीला वंदन करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या 20 तारखेला निर्णय घ्यायचा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राची सूत्र 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची. मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्ही या भागातनं आमच्या सरोजताई अहिरेंना निवडून दिलेलं होतं. सगळे इथले कार्यकर्ते माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की दादा आपण यावेळेस सरोजताईंना उमेदवारी द्या, आम्ही सगळेजण जीवाचं रान करू आणि ह्या भगिनीला चांगल्या मतांनी निवडून आणू. आणि खरोखरच तुम्ही ते करून दाखवलं त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद, मनापासून आभार मानतो. आज एक धडाकेबाज लोकप्रतिनिधी, खऱ्या अर्थाने जिजाऊ सावित्रीची लेख, स्त्री शक्तीचं रूप असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच होत. यावेळेस तर आम्ही आणखीन त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. महायुतीच्या सरकारमध्ये आमचे एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आठवले साहेब असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जसा निकाल आम्हाला मिळायला पाहिजे होता तो निकाल मिळाला नाही, त्याची खंत आम्हाला आहे. परंतु मी नेहमी मनामध्ये आणतो की पराभवानी खचून जायचं नाही आणि विजयानी हुरळून जायचं नाही. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली का बाबा आपल्याला मतं कमी पडली, 0.6% आम्ही कमी होतो म्हणजे महायुती, आणि त्याच्यापेक्षा 0.6% महाविकास आघाडी जास्त आहे, तरी त्यांचे खासदार जास्त आले. नंतर लक्षात आलं पहिला झटका नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा ह्या भागाला बसला, तो म्हणजे कांदा. कांदा निर्यात बंदी उठवली नाही आणि त्याच्यातनं एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष होता, नाराजी होती, भाव मिळत नव्हते, त्याकरता शेतकरी देखील वैफल्यग्रस्त झालेला होता, त्याचा फटका बसला. त्याच्यानंतर दुसरा अब की बार 400 पार, विरोधकांनी काय टीका केली, त्यांना कशा करता 400 पार पाहिजे,
275 जागा आल्या तरी पंतप्रधान मोदी साहेब होऊ शकतात. 300 जागा 2 वेळेला आलेले, परंतु यांना अब की बार 400 पार कशा करता पाहिजे? यांना संविधान बदलायचं आहे, यांना घटना बदलायची आहे, यांना आरक्षण काढायचं आहे. फेक नरेटिव्ह, खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला गेला. दुर्दैवाने आमची मागासवर्गीय समाज त्याला बळी पडला. आम्ही सांगत होतो की बाबांनो अजिबात तसं घडणार नाही. संविधानाच्या बद्दल आता देखील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं. त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मला दिलं. आपण संविधान अतिशय मानतो. आज 140 कोटी जनता संविधानामुळं एकसंघ राहिलेली आहे. कुठंही आपल्यामध्ये त्या ठिकाणी विरोध नाहीये. मग असं असताना संविधान बदलण्याचं कारण काय? परंतु कुठला मुद्दा राहिला नव्हता. मोदी साहेबांचा कारभार चांगला चाललेला होता आणि नेमकं ते अब की बार 400 पार. मग म्हणायचे यांना 400 पार कशाला पाहिजे? 300 भागतय, 350 भागतय, आणि त्यामुळं तिथे एक आपल्याला फटका बसला. दुसरा आमचा मायनॉरिटी, त्यांना सांगितलं की आता हे निवडून आले 400 पार झालं की हिंदू राष्ट्र केलंच, हिंदू राष्ट्र झालं की फक्त हिंदूंना मताचा अधिकार, बाकीच्यांना नाही उरले. आणि म्हणले तुम्हाला गोळा करणार आणि सगळ्यांना पाकिस्तान बांगलादेश मध्ये पाठवणार. कशाचा कशाला मेळ नाही, कुठन त्यांच्या सुपीक डोक्यातनं काय कल्पना निघायच्या आणि प्रचार करायचे, त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या मतदारांना त्या प्रचार हे भावला आणि त्याचा फटका आम्ही घेतला. आज आम्ही सावध झालेलो आहे. आम्ही सगळे एकत्र बसलो, एकनाथराव देवेंद्रजी, मी, बाकीचे बावनकुळेजी, आमचे सुनील तटकरे, की काय झालं, हे पुढं आलं. आम्ही पहिला निर्णय घेतला, मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना सांगितलं की काही करा, परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहे. सर्वात जास्त माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्या खालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्याचबरोबर नगर, सातारा, सोलापूर ह्याही भागात आहे. पहिलं कांदा निर्यात बंदी उठवा, शेतकरी ऐकायला तयार नाही, आणि त्या पद्धतीचा निर्णय घेऊन टाका. ताबडतोब मोदी साहेबांनी, अमित भाईंनी तो निर्णय घेतला, कांदा निर्यात बंदी उठवली. उठवली का नाही? आता तुम्हाला भाव मिळतो, मिळतो की नाही? आज आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळायला लागला. एक तुमचं काम आम्ही हलकं करून टाकलंय, कारण आम्ही पण शेतकरी आहे. शेवटी शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही सांगत होतो संविधानाचा आदर सातत्याने आपण सगळेजण करतो आणि केला पाहिजे, उपकार करत नाही, केला पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे, ते आपण पार पाडलं पाहिजे. त्यामध्ये न्याय देवतेला डोळ्याला पट्टी बांधली होती आणि तराजू दिलेला होता. पट्टी काढून टाकली, तराजू आहे, आणि दुसऱ्या हातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक तिच्या हातात दिलंय आणि तिला सांगितलंय त्या संविधानाचा विचार करून न्याय देवते तू न्याय दे. एवढं महत्व आपण संविधानाला दिलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता आम्ही संविधान भवन बांधतोय. त्याच्यानंतर एकदा बांधून झाल्यावर आम्ही तालुका लेवलला येतोय. संविधानाच्या बद्दल कुठल्याही कुणाच्याही मनात कुठलीही शंका कुशंका नाहीये. त्याच्यामुळे आता तोही मुद्दा काढा, तरी देखील विरोधी पक्ष नेते येतात आणि दाखवतात हे संविधान संविधान. संविधानाच्या बद्दल स्वतः राष्ट्रपती भवनात मी एनडीएचा घटक म्हणून गेलेलो होतो आणि पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथ घेत होते. पहिल्यांदा ते तिथं ठेवलेल्या संविधानाच्या पुढे नतमस्तक झाले, संविधानाचं दर्शन घेतलं आणि नंतर देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. एनडीएच्या मीटिंगला देखील तेच झालं. एवढा आपण आदर करतो तरी हे खोटे नाटे काही उठवतात, याचा विचार देवळालीकरांनो केला पाहिजे. तुम्ही सुज्ञात, त्याच्यामध्ये मुस्लिमांना देखील खोटं नाटक सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझी आपल्याला विनंती आहे, सरोजनी देवळाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास हेच तिनं ध्येय ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मतदारसंघाच्या साठी तळमळीनं काम करणारी एक आमची महिला आमदार
अशी तिची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. जसं त्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जसं आपलं लहान लेकरू पाठीशी बांधून लढाईत उतरली होती, अगदी तशीच तुमचे आमदार सरोज आपल्या लहान लेकराला घेऊन नागपूरच्या अधिवेशनाला आलेली आम्ही त्या ठिकाणी बघितलं. लेकरू लहान असूनही ती तिच्या जबाबदारीपासून कधी मागं हटली नाही. अख्ख्या महाराष्ट्राने तिच्या कष्टाची, प्रामाणिकपणाची, तळमळीची नोंद घेतली, तिचं कौतुक केलं. त्याच्यामध्ये आम्ही हिरकणी कक्ष त्या ठिकाणी सुरू केलं. हे केलं पाहिजे, महिलांच्या करता ते जरूर गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं ह्या देवळाली मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावणं, जनसामान्यांची कामं करणं, हीच तिची तळमळ. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार असली तरी त्याच्यामध्ये बाकीच्याही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही तिचा प्रयत्न पाहिलाय. म्हणून आम्ही सगळेजण तिच्या पाठीशी उभं राहिलो. माझी आपल्याला विनंती आहे की यावेळेच्या जागा वाटपामध्ये काही जागा राष्ट्रवादीला आल्या, ज्या सिटिंग होत्या त्या येणारच होत्या. काही जागा आमच्या शिंदे साहेबांना गेल्या, काही जागा आमच्या भाजपला गेल्या, काही इतर मित्र पक्षांना गेल्या. त्या जात असताना गैरसमज झाला आणि विड्रॉ एबी फॉर्म द्यायच्या आधी हेलिकॉप्टरने 2 एबी फॉर्म, एक इकडं देवळालीला आला आणि दुसरा त्या दिंडोरीला आला. वास्तविक काही कारण नव्हतं. जे आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं अमित शहांच्या समोर, मी, देवेंद्रजी आणि एकनाथराव तसंच चाललेलं होतं. परंतु गैरसमज पसरवला गेला आणि त्यामध्ये कारण नसताना देवळालीमध्ये आणि दिंडोरीमध्ये एबी फॉर्म भरले गेले. ते भरल्यावर आम्ही एकत्र बसलो, कारण नंतर 2-3 दिवस सुट्ट्या होत्या आणि विड्रॉल करायचे. फोनाफोनी सुरू झाली. एकनाथरावांनी धनराज महालेला सांगितलं, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्ज मागे घ्यायचा आहे. आपण तिथं नरहरी जिरवाळ हे महायुतीचे उमेदवार आहे. आणि दुसरा फोन इथल्या उमेदवाराला लावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी नॉट रिचेबल केलं. त्यांनी फोनच बंद केला 3 वाजेपर्यंत. खूप मुख्यमंत्री साहेब चिडले होते. ते म्हणले असं करून कसं चालेल. त्यांनी नंतर एक पत्रक काढलं, निवडणूक अधिकाऱ्याला दिलं, माझ्या पक्षाचा एबी फॉर्म जरी गेलेला असला तरी देखील तो ग्राह्य धरण्यात येऊ नये. पण निवडणूक आयोगाने सांगितलं असं करता येत नाही, ते उमेदवारांनीच मागे घेतलं पाहिजे किंवा अनुमोदक ज्याचं आहे त्यांनी मागे घेतलं पाहिजे, त्या सूचकांनी मागे घेतलं पाहिजे आणि त्यांना त्यांची संमती पाहिजे. शेवटी अनेक दिवस प्रयत्न केला गेला. आज मी तुमच्या पुढे पत्र त्या ठिकाणी वाचून दाखवतो. हे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय हे पत्र प्रसिद्धीसाठी. स्नेह जय महाराष्ट्र. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई आठवले गट आणि अन्य घटक पक्ष मिळून महायुती म्हणून सर्व पक्ष एकत्रित महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणुकीला सामोरे जात आहे. शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघातनं डॉक्टर राजश्री हरिश्चंद्र अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ह्याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार श्रीमती सरोज बाबूलाल अहिरे ह्या पण उमेदवार आहेत. त्यामुळं महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून माननीय शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार श्रीमती सरोज आहिरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. याला खरं उशीर झाला. हे मला गेल्याच आठवड्यात करायचं होतं. आमच्या बैठका झाल्या, काही ठिकाणी दुसरीकडे काही अर्ज होते, तिथं आम्ही शिवसेनेच्या
उमेदवारांना पाठिंबा दिला, श्रीरामपूरला लव कानडेला पाठिंबा दिला एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेने, आणि इथं सरोजला पाठिंबा दिला. या प्रसिद्धी करता मी दोन प्रती आणल्यात, या आपल्या प्रेसला देऊन टाका आणि त्या पद्धतीने एक तुझ्याकडे ठेवून एक प्रेसला द्या. त्याच्यामुळं आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझी भाजपची सगळी टीम इथं बसलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे ऑब्झर्वर पूनमभाई मकवानाजी पण आहेत, अध्यक्ष बछावजी पण आहेत, त्यामुळं ते शिस्तीमध्ये प्रचार करतायत. माझी आता ह्या सभेच्या निमित्तानं शिवसेना शिंदे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे. आज राज्याचे नेते एकनाथराव शिंदे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुका लढवतोय. आपले देवेंद्रजी, मी आणि बाकीचे सगळे आठवले साहेब वगैरे त्या गोष्टीला पाठिंबा देत आहेत. आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय, एक एक आमदार महत्वाचा आहे. देवळालीकरांनो गाफील राहू नका. काही जणांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले, काही जण म्हणतील बरोबर नाही, हे पत्र आहे. माझी एकनाथरावांची देवेंद्रांची बैठक होऊन चर्चा होऊन हे सगळं ठरलेलं आहे. आणि तशा पद्धतीनं आता महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत, जेवढे त्या विचाराचे मतदार आहेत, त्या मतदारांना आमची आव्हान आणि विनंती आहे की आपण पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. आम्ही स्वतः नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मिटिंग झाल्या, पुण्याच्या मिटिंगला मी होतो, नाशिकच्या मिटिंगला भुजबळ साहेब होते राष्ट्रवादीकडनं, त्याबरोबर धुळ्याच्या मिटिंगला अनिल भाईदास होते, खारघरच्या मिटिंगला सुनील तटकरे होते, माझ्या ह्याच्या मिटिंगला विदर्भातल्या प्रफुल्लबाई होते. अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या मिटिंगला आहोत. आपल्याला आता दोनच दिवस राहिले. अतिशय मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, अजिबात गाफील राहू नका, तुम्ही स्वतः उमेदवार समजून त्या ठिकाणी काम करा. सरोजची पहिली वेळ होती, कुठं भांड्याला भांडं लागलं असेल, कुठं काहीतरी खटका उडाला असेल, पण त्याची किंमत या निवडणुकीच्या निमित्तानं मोजायला लावू नका. ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, जसं त्यांनी हरियाणाचं सरकार पुन्हा एकदा सैनिक म्हणून मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणलं, त्या पद्धतीनं आपलंही महायुतीचं सरकार आणायचंय. आपल्याला केंद्राचा मोठा निधी आणायचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत आपल्याला 10 लाख कोटी 10 वर्षात दिलेत, आता 1 लाख कोटीची कामं चालू आहेत. पुढेही आपल्याला मेट्रोच्या करता, त्यामध्ये रेल्वे लाईन टाकण्याकरता, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याकरता, बुलेट ट्रेन सुरू करण्याकरता, या सगळ्या कामाच्या करता केंद्राचा पैसा लागतो. नॅशनल हायवे करण्याकरता केंद्राचा पैसा लागतो, मोठे मोठे ब्रिज ते करण्याकरता केंद्राचा पैसा लागतो, पोर्ट करायचे, त्याच्याबरोबर एअरपोर्ट चांगले करायचे, टर्मिनल करायचे, त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने मोठे गुंतवणूकदार आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला येणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर, नाईट लँडिंग आपल्या नाशिकला झालंय, तिथं सगळ्या सुविधा दिल्या गेल्या, त्याच्यामुळे आता बऱ्याचशा ठिकाणी आपल्या इथनं सर्व्हिस फ्लाईट सुरू झालेले आहेत. एवढ्या पुरतं थांबून चालणार नाही, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारचं दळणवळणाचं साधन आम्ही सगळेजण निर्माण करतोय. तुम्ही काळजी करू नका, त्याच्या मागचं कारण आहे, मोठ्या उद्योगपतींनी आलं पाहिजे माझ्या नाशिकला, माझ्या धुळ्याला, माझ्या नंदुरबारला, माझ्या त्या ठिकाणी नगरला, जळगावला, या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्लांट टाकले पाहिजे. हे आमचं त्याच्या मागचं गमक आहे. हे प्लांट टाकल्यानंतर माझ्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार आहे. आज देशात सगळ्यात जास्त FDI परदेशी गुंतवणूक जर कोणत्या राज्यामध्ये होत असेल तर ते तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होते. हे पण आपण लक्षात घ्या. जाणीवपूर्वक बदनामी करतात. गुजरातला चाललं, गुजरातला चाललं, काय गुजरातला चाललंय? आम्ही तिथं गप्प बसायला गेलोय,
महाराष्ट्रातले कुठलेही प्रकल्प आम्ही दुसरीकडे जाऊ देत नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सवलती देतो, त्यांना रेड कार्पेट टाकतो, त्यांना सांगतो आणखीन काय पाहिजे ते सांगा, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देतो. आता माझ्या तरुण तरुणींना आम्ही एक योजना आणलेली आहे, डिप्लोमा डिग्री आणि तुमची बारावी. बारावीवाल्याला 6,000, डिप्लोमावाल्याला 8,000, डिग्रीवाल्याला 12,000-10,000 अशा प्रकारचा स्टायपन आम्ही देतो. तुम्ही तिथं जावं, तुमचा अनुभव 6 महिन्याचा घ्यावा, जेणेकरून कुठं नोकरी लागताना तुम्हाला त्या सरकारी सर्टिफिकेटचा उपयोग होईल. 10 लाख दरवर्षी आमच्या मुलामुलींना तो कार्यक्रम आम्ही राबवतोय. माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांना विचारा, ह्याच्या आधी त्यांना कुणी त्यांच्या स्वतःच्या करता पैसे देत नव्हते, प्रपंचा करता देत होते. आम्ही निर्णय घेतला, निर्णय घेताना रक्षाबंधन होत, म्हणलं चला आपण तिघ मिळून आपली भाऊबीज रक्षाबंधनाची ओवाळणी त्या ठिकाणी टाकू आणि नंतर दिवाळीत भाऊबीज टाकू. आज माझ्या महाराष्ट्रातल्या 2 कोटी 30 लाख 2 कोटी 30 लाख माझ्या मायमाऊलींना बहिणींना 7,500 रुपये पोहोचले का नाही विचारा. पोहोचले ना पैसे तेव्हा का हो, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही वेळ मारून देणारे नाहीत, आम्ही तुमच्या सर्वांच्या करता काम करतो, उपकार करत नाही, कर्तव्य म्हणून करतो. तुमच्या करता 3, 5, 7.5 हॉस्परची वीज बिल माफ करण्याचा निर्णय एकनाथराव देवेंद्र मी आम्ही सगळ्यांनी घेतला. त्यांच्या करता 45,000 कोटी, त्या मुलांच्या करता साधारण 8,000 कोटी, यांना 3 गॅस सिलेंडर द्यायला 2,000 कोटी, म्हणजे झालं 55. तुम्हाला मोफत वीज देण्याच्या करता 15,000 कोटी राज्य सरकारच्या तिजोरीत महावितरणला देतो. आणि तुम्हाला दुधाला दर कमी बसत होता, शेतकरी म्हणले दादा परवडत नाही, काहीच परवडत नाही, मग दूध कशाचा धंदा करता आम्हाला. त्याच्यात पहिलं 28+5 रुपये दिले 3, 5, 8, 5 ला, ते कमी पडायला लागले 1 ऑक्टोबर पासून. कॅबिनेटनी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 7 रुपये लिटरला अनुदान तुम्हाला वाढवलं, 7 रुपये आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटला, मध्यस्थी नाही, ज्याने काढले त्यांनी काढले, गळती फिळती भानगडच ठेवली नाही, डायरेक्ट मंत्रालयातला पैसा तुमच्या अकाउंटला. मंत्रालयातून निघालेला पैसा माझ्या मायमाऊलीच्या आधार कार्डशी लिंकअप करून तिच्या अकाउंटला, 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट तिच्या अकाउंटला. मुलींना शिक्षण अर्ध त्या ठिकाणी फी भरायचो, त्याच्यात पण मुली गरिबाच्या असतील, आई वडील म्हणायचे निम्मे पण पैसे आम्हाला द्यायला नाहीयेत, आता काय करायचं. मग मुली आमच्या कॉलेजला जायच्या राहायच्या, आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य, त्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित कसं ठेवणार. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा काय विचार. आणि त्याच्यामुळं त्यांनाही आता 100% कॉलेजची फी गरीब मुलींच्या करता राज्य सरकारने भरायचा निर्णय घेतला. या सगळ्यांच्या करता 75,000 कोटी रुपये लागले. आज सरकार आम्ही चालवतोय, राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे. आमच्यावर आरोप झाले कर्जबाजारी केलं, कंगाल केलं, तिजोरी खाली केली, अजिबात झालेलं नाहीये. मी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला, मी खोटा बोलणार नाही, चूक झाली तर मान्य करीन, देवळाली करून चूक झाली माफ करा, पुढे चुकवून देणार नाही. परंतु तसं मी केलंच नाही, एकनाथरावांनी केलंच नाही, देवेंद्रांनी केलंच नाही, आम्ही योग्य रस्त्याने चाललोय. आणि केंद्र सरकार पण म्हणलं की पुन्हा आपल्या विचाराचं सरकार महाराष्ट्रातल्या जनतेने द्यावं, आम्ही केंद्राचा पण मोठा निधी हा राज्याच्या विकासाच्या करता देऊ. उद्या कमी पडला वर्ल्ड बँकेकडनं पैसा आणू, कमी पडला जायकाकडनं जपानकडनं पैसा आणू, 0.5% व्याजाने पैसे तिथनं मिळतात. ह्याकरता उद्याची निवडणूक महत्वाची आहे. तेव्हा का आत्ताच माझ्याकडं नाशिक तालुक्याचं सरपंच रामभाऊ उगले यांचं 13,902 लाईट बिल होत, ते आम्ही भरलं 13,902 आणि डबल झिरो. आताच लाईट ग्राहकाने भरावायची रक्कम डबल झिरो.
हे दुसरं आमचं हा हे दशरथ म्हैस दुने आपलीच बावकी त्यांचं बिल 13,902 होत. महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलेली रक्कम 13,902, ग्राहकांनी भरावीची रक्कम 00. मित्रांनो, विरोधक सांगताय शाणे यांनी मागचं बिल कुठं तुम्हाला येईल, मागचं बिल पुढचं बिल सगळं भरले 00 केलंय. आता मागचं बिल द्यायचं पण नाही, चालू बिल द्यायचं नाही, आणि पुढचंही बिल द्यायचं नाही. पण 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 त्याच्याकरता जरा लगेच अजित दादा नको, त्याकरता माय माऊलींच्या योजना चालू ठेवण्याकरता त्यांच्या 3-4 योजना आहेत. तुमच्या दुधाच्या आणि विजेच्या योजना चालू ठेवण्याच्या करता आम्ही आतापर्यंत सरकारमध्ये होतो, आतापर्यंत कडेला आणलंय. आता या योजना पुढे चालू पाहिजेत, पाहिजेत का? हो. मग ते असं की उद्याच्या रविवारी जिथं जिथं घड्याळाची खूण आहे तिथं घड्याळाचं बटन दाबायचं, पुढं 5 वर्ष योजना चालू. जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबायचं, पुढं 5 वर्ष योजना चालू. जिथं देवळाली जरा गडबड आहे, कारण एबी फॉर्म ती निघाला नाही, परंतु त्याच्यात पत्र एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलंय, त्याच्यावर इथं जरी 2 खुणा असल्या तरी इथं गड्ड्याळ बघायचं, गड्ड्याळ ते आपलं आहे. आणि त्यामुळं माझी शिवसैनिकांना विनंती आहे, तुम्ही सगळेजण एकनाथरावांना मानता, आज एकनाथराव तुमच्या करता जीवाचं रान करताय, त्यांचा सांगावा आहे, त्यांचं म्हणणं आहे. त्या पद्धतीनं माझ्या देवळाली परिसरातल्या सहकारी मित्रांनी, अरे काय सारखं देत आहेत, दिलीप थेटे उभे उपस्थित आहेत, उपस्थित आहेत, अरे मग मगाशी हे द्यायला काय झालं होत, नाव द्यायला घ्या बघ, कुणीतरी खून केली नाही, तर दिलीप थेटेंचं नाव होतं पण खूनच केली नाही. या भागाचे आमचे सहकारी दिलीप थेटे देखील इथं उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो, त्यांच्याबद्दल त्यांना नमस्कार करतो. आता बघा, ते 3 चिठ्ठ्या पाठवल्या, आता काय करू काय, चिठ्ठी आई है, चिठ्ठी आई है. त्यामध्ये मित्रांनो, या आज ते आपल्या नाशिक तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो आणि सगळ्यांचंच करतो. अजून काही दिलीप थेटे, दिलीपराव थेटे साहेबांच्या सारखं कोणी राहिलं असेल त्यांचं नाव सांगा, आत्ताच सांगतो, त्यांचंही स्वागत करतो. कुणी नाराज होऊ नका, हे काही तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, हे आपल्या 13 कोटी जनतेचा प्रपंच आहे, उद्याचं भवितव्य ठरवायचं आहे. 4.5 वर्ष नरेंद्र मोदी साहेब तिथं आहेत, त्यांचा फायदा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता घ्यायचा आहे, तो निधी आणायचा आहे, राज्याचा निधी लावायचा आहे, डीपीडीसीचा निधी, आमदारांचा निधी, आणि त्याच्यातनं दर्जेदार काम आपल्याला करायची. आपल्या इथं तुम्हाला माहित नाही मित्रांनो, इथं बगूर नगरपालिका येते तिला पैसे मिळतात, जिल्हा परिषदेच्या गटाला जिल्हा परिषदेमध्ये पैसे मिळतात, आमच्या मनपाच्या 2.5 वॉर्ड, 2.5 आहे ना, 2.5 वॉर्ड मध्ये पैसे, 2.5 वॉर्ड का प्रभाग, 2.5 प्रभाग त्याला पैसे मिळतात नगर विकासचे. कॅन्टोनमेंटला पैसे मिळत नव्हते, देवळाली कॅन्टोनमेंट आहे, पुणा कॅन्टोनमेंट, खडकी कॅन्टोनमेंट, त्याच्यामध्ये देवरोड कॅन्टोनमेंट, अशा पद्धतीनं काही कॅन्टोनमेंट महाराष्ट्रात आहे आणि ते संरक्षण विभागाच्या अंडर येतात. देवळालीकरांनो आजपर्यंत, आजपर्यंत म्हणजे मागच्या टर्म पर्यंत यांना पैसे द्यायची पद्धत नव्हती. सरकार सांगायचं की ते कॅन्टोनमेंट हे संरक्षण विभागाच्या अंडर येतं, ते पैसे देणार. संरक्षण विभागाने नंतर पैसे द्यायचं बंद केलं आणि लोक राहतात ते आपल्याला मतदान करतात. सरोजने मला सांगितलं, दादा डीपीडीसीतनं पण पैसे देतले जात नाही आणि बजेट मधनं पण पैसे दिले जात नाही. माझ्याही ते लक्षात आलं, मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथंही माझे आमदार सांगायचे, भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, दादा इथं काम कसं करायचं, लोकांच्या अपेक्षा आहेत,
मी त्यामध्ये नियोजन खात्याचा मंत्री म्हणून खास बाब इथून पुढे महाराष्ट्रात जेवढे कॅन्टोनमेंट आहेत त्याच्या डीपीडीसी मधनं देखील पैसे देण्यात यावे आणि बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात यावी निर्णय देऊन टाकला. आता कॅन्टोनमेंटला तुला किती पैसे मिळाले? 30 कोटी रुपये मिळाले. हे काय खायचं काम नाहीये, हे लक्ष द्यावं लागतं. लक्षात आणून दिल्यानंतर त्या नेतृत्वामध्ये काम करून घेण्याची धमक आणि ताकद असली पाहिजे. देवळालीकरांनो, आमची प्रशासनावर पकड आहे, जरब आहे. लोकांच्या करता आम्ही प्रशासनाला योग्य पद्धतीने काम करायला भाग पाडू शकतो आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं खूप रथी महारथी सगळेजण त्या ठिकाणी इथं नेतृत्व करतात. अनेकांचा इथं संबंध येतो, माझ्या भाजपचा येतो नेत्यांचा, माझ्या राष्ट्रवादीचा येतो, आमच्या शिवसेनेचा येतो, अनेक पदाधिकारी आहेत. मला आल्यानंतर देवीदास पिंगळेंनी सांगितलं, नियम मुक्तीचे कायद्यामुळं व्यापाऱ्यांच्या कडून शेतकऱ्यांची करोड रुपयांचे नुकसान झाल्याने सदरच्या कायद्यात बदल करण्याबाबत निर्णय घ्यावा. मी आता आचारसंहिता असल्यामुळं मला काही निर्णय घेता येत नाही, परंतु मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की उद्याच्या 23 तारखेला आपलं महायुतीचं सरकार येणार 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 आणि त्यावेळेस आम्ही एकत्र बसू आणि या संदर्भामध्ये कायद्यामध्ये जी काही दुरुस्ती करायची असेल ती करण्याच्या करता आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता आम्ही लोक कुठं कमी पडणार नाही ही खात्री देखील मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना देतो. जे काही एकंदरीतच आपण या काळामध्ये सरोजनी आणि आमच्या महायुतीने विहित गाव बेलद गव्हाण आणि बदोली या गावातील शेतकऱ्यांच्या उतारावर असलेली बालाजी देवस्थानाची नोंद 50 वर्ष प्रलंबित प्रश्न होता. 50 वर्ष 15,000 शेतकऱ्यांचा प्रश्न होता, कुणी आतापर्यंत माझ्या लालनी तो प्रश्न सोडवला नाही. या आमच्या लेखीनी तो प्रश्न मार्गी लावला. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात दिलेल्या शब्दांची आम्ही शब्द पूर्ती केली, आम्ही वचन पूर्ती करणारे लोक आहोत आणि तो माझ्या 15,000 शेतकऱ्यांना फायदा झाला. नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्याच्यासाठी नाशिक जिल्हा बँकेने निविदा काढली, मान्यता मिळवली. आज माजी खासदार हेमंत गोडसे हे तो कारखाना चालवतात. आता कारखाना चालू झाला, अजून त्याची कॅपॅसिटी वाढवावी लागेल. मी हेमंतरावांना भेटल्यानंतर त्यांना सल्ला देईन, कारण आज 6 साखर कारखाने त्या ठिकाणी आमच्या मार्गदर्शनाखाली चालतात, उत्तम चालतात. 3636 भाव देतो, 3571 रुपये भाव देतो. संस्था चालवायच्या त्या शेतकऱ्याच्या भल्या करता, त्या सर्वसामान्यांच्या भल्या करता आणि त्या पद्धतीनं काम आम्ही करतो. 660 मेगावॅट एकलहरे प्रकल्पचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. अजून तो प्रश्न मार्गी लागला नाही, परंतु तो पुढे आम्ही मार्गी लावू. मौजे विलोळी गवळाने आंबे बहुला लघु पाटबंधारे केस 7.91 रद्द करून शेतकऱ्यांच्या 7/12 उतारवरील नोंदी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरोजनी महायुतीच्या माग लागून, त्या मंत्र्याच्या माग लागून तिनं पाठपुरावा केला, हाही तुमचा निर्णय झाला. त्याच्यामुळं ज्या कारणाकरता तुम्ही सरोजला निवडून दिलं त्याच्यातले अनेक निर्णय, राज्यातल्या 7 कॅन्टोनमेंट पैकी या मतदारसंघात मी त्याचा उल्लेख केला, प्रथम शासनाचा निधी उपलब्ध झाला, नियोजनचा उपलब्ध झाला आणि मी त्याच्यात काय केलं, इथून पुढे दरवर्षी कॅन्टोनमेंटला शासनाचा निधी आणि डीपीडीसीचा निधी देण्यात यावा असं सांगून ठेवलेलं असल्यामुळे आता इथनं पुढे मिळत राहील, काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये देवरगाव आणि भोकरपाडा आदिवासी पाड्यावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच वीज पुरवठा करून आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील अंधार खऱ्या अर्थाने दूर करण्याचं काम झालं. आता आम्ही मोठ्या प्रमाणावर सोलरवर वीज तयार करतोय. शेतकरी बांधवांना तुम्हाला मला सांगायचंय, 9,500 मेगावॅटचं
काम जोरात चाललेलं आहे. 35,000 एकर जमीन आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी त्याच्याकरता उपलब्ध करून दिलेले. बॅरन लँड आहे, झाडं बिड नाही, तिथं आम्ही पॅनल लावतोय. त्यामध्ये आपल्याला वीज मिळाली 2.90, 3, 3.10 एव्हरेज 3 रुपये. आता इथून पुढं माझा शेतकरी महाराष्ट्राचा, माझा शेतकरी नाशिकचा म्हणायचा की दादा आम्हाला दिवसा वीज द्या, रात्री नको, आठवड्यातले 3 दिवस रात्री वीज घ्यावी लागती. बिबट्या येतोय, बिबट्या कधी येईल सांगता येत नाही. त्याच्यामध्ये रानडुकरे येत आहे, त्याच्यामध्ये गवी येत आहेत काही ठिकाणी, साप विंचू काटे ती तर आहेच. आणि त्या ठिकाणी आमची अडचण होती, त्याकरता आम्हाला दिवसा वीज द्या. मित्रांनो, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, सगळे नेतेगण इथं आहेत, 6 महिन्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना सकाळी सूर्य उगवला, तुमचा वीज पंप चालू, सूर्य मावळला, वीज पंप बंद, रात्री तिथं थांबायचं नाही, बिबट्याची बिबट्याची भीती नाही, घरी यायचं बायका पोरांच्या आपल्याच घरी यायचं रात्री बायका मुलांच्या जेवण पिवण करायचं, गप्पा मारायच्या, पोराचं कसं चाललंय, पुरीचं कसं चाललंय, काय चौकशी करायची, आणि तिथं त्या ठिकाणी निवांत आराम करायचा. पुन्हा सकाळी उठून राहणार. त्याच्यात आता थंडी झाली, थंडीमध्ये तर गारठचंय सगळं. त्याच्यामुळं इथून पुढं ह्या सगळ्याचा आम्ही बंदोबस्त केलाय. गमतीचा भाग जाऊ द्या, पण ही गरज होती, काळाची गरज होती. शेतकऱ्यांना रात्री दिसायचं नाही, पाणी पाला कुठं चाललंय कळायचं नाही, ड्रीप होतं तिथं ठीक होतं. त्यामुळं तोही बदल या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांच्या उपयोगी पडणार. मौजे शिंदे येथे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, त्याला 35 कोटी निधी. गिरणारे येथे ग्रामीण रुग्णालयात 16 कोटी रुपयाचा निधी. हॅम अंतर्गत शिंदे कोटम गाव लाखल गाव पिंपरी मुख्य रस्त्याला 250 कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला 84 कोटी रुपये देऊन ते काम प्रगतीपथावर नेलंय. ओढा येथील पेशवेकालीन गणपती मंदिरास 4 कोटी रुपये मंजूर करून जवळपास काम पूर्णत्वास आले. सिद्ध पिंपरी येथे तालुका क्रीडा संकुलास मी जाहीर केलं होतं 5 कोटी रुपये, ते 5 कोटी रुपये दिले. देवळाली मतदारसंघात ही सगळी विकास कामं करण्याच्या करता 1300 कोटी रुपये आले, बरोबर आहे, 1300-1400 कोटी. विश्वसंत निवृत्ती त्र्यंबकेश्वरच निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर करता भरीव निधी. हे बजेटमध्ये मी सांगितलं ना, वाचलं, ह्याच्यामध्ये तोही निधी त्या ठिकाणी मिळेल. आम्ही वारकऱ्यांचा पण विचार करतोय. त्याच्यामध्ये साधू संतांच्या संदर्भातला जो विचार आहे तोही आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळ्या घटकाला या योजनेचा फायदा, सगळ्या जाती धर्माला आहे, भेदभाव केलेला नाहीये. या पद्धतीनं ओझरखेड येथे स्मशानभूमीला जागा आणि गेले 50 वर्षाचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी झालं. ब्रिटिशकालीन धोकादायक असलेल्या 28 गावातील प्रमुख मार्गाला 11 कोटी रुपये, पुलाला 6 कोटी रुपये, देवरगाव येथे भोकरपाडा आदिवासी पाड्यावर वीज, अशा खूप काही गोष्टी आपण सरोजच्या माध्यमातनं, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी केला. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही उद्याच्या या योजना चालू ठेवण्याच्या करता सरोज तिचे खून जे घड्याळ आहे वर्ण 2 नंबरला तिचं नाव आणि तिचा फोटो आहे, तिथं घड्याळाच्या चित्राचं बटन दाबण्याचं काम करा. या 5 वर्षात मी तुम्हाला 1300 कोटी रुपये दिले. मी बोला पुढच्या 5 वर्षात सरोजला निवडून द्या, तुम्हाला 2500 कोटी रुपये 5 वर्षामध्ये देतो, दरवर्षी 500 कोटी. तुम्ही म्हणाल काय रे ही काय कुठं जादूची कांडी आहे का? अरे जादूची कांडी नाही रे, ते अजित पवार अर्थसंकल्प सादर करतो, त्याला आता पुढचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा आहे, 7 लाख कोटी. त्याच्यातनं 2500 म्हणजे असं काढायचं असं द्यायचं. त्यामुळं आपण काही काळजी करू नका, पण कृपा करून वाद घालू नका.
आमदार हिरामण कोसकर, स्थानिक गिरणारे नाईकवाडीचे आहेत, हे सर्व लोकांना माहिती आहे का नाही मला माहित नाही. त्यालाही इगतपुरीला उमेदवारी दिली. मी त्यांना सांगितलं, नानांना नाना आहेत ना सुका, नानांनाही सांगितलं, माळी मामांनाही सांगितलं. त्या दिवशी तुम्ही हा त्याला त्या ठिकाणी मी सगळ्यांना सांगितलंय, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळ्यांनी एकमेकांच्या बद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी पुन्हा देवळालीकरांना सांगतो, जर कुणाच्या यदा कदाचित 5 वर्षाच्या मध्ये कुणाच्या भावना दुखवल्या गेलेल्या असतील तर आपलीच मुलगी आहे, तिला माफ करून टाका आणि त्या ठिकाणी पुढे अधिक जोमाने. कारण का आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही. जन्माला आल्यानंतर आपण हळूहळू एक एक गोष्टी शिकतो. तिला आता 5 वर्षाचा अनुभव आलेला आहे. आम्ही त्यांना नीटपणे मार्गदर्शन करू, त्याबद्दल काळजी करू नका. आता त्या 5 वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर सरोज खूप चांगल्या पद्धतीनं देवळाली नाशिक विधानसभा मतदारसंघाचं काम करून दाखवेल आणि तुम्हालाही एक अभिमान वाटेल की ह्या 5 वर्षात आपण निवडून दिलेल्या आमदारांनी आपला खऱ्या अर्थाने कायापालट करून दाखवलेला आहे. अशा प्रकारचा शब्द मी आजच्या या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आणि माझ्या विनंती खातर तुम्ही, मी आज महाराष्ट्रात काम करतोय, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जनता प्रचंड मोठ्या संख्येने मला पाठी आशीर्वाद देत आहेत, मला पाठिंबा देत आहेत. मगाशी आमचा सूरज त्या जुन्नरच्या सभेला होता. मी आजपर्यंत माझ्या 35 वर्षात एवढी मोठी सभा बघितली नाही. 65% महिला, 35% पुरुष, तुडुंब भरून गेलेलं होत. अशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे. लोकांना आता महायुतीला आणायचं आहे, विकास आघाडीच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडायचं नाही. आणि आता तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उद्याच्या 20 तारखेला सरोजला ह्या पुढच्या 5 वर्षात सरोज काय काय करणार आहे त्याचाही जाहीरनामा काढलेला आहे. मी यावेळेस माझ्या प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात जाहीरनामे काढले. आम्ही हे केलंय, पुढे हे करणार. त्याच्यामुळं हा आमचा वादा आहे, हा अजित दादाचा वादा आहे. मी ज्यावेळेस वादा करतो त्यावेळेस मागे हटत नाही. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मी सोशल इंजिनिअरिंग केलंय. मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात मी 10% मुस्लिमांना जागा उमेदवार केले, 12.5% मी मागासवर्गीयांना उमेदवारी दिल्या, 12.5% आदिवासींना दिल्या, 10% महिलांना दिल्या. महिलांना 10% सरोज आहिरे, आदिती तटकरे, सना मलिक, तिकडं मिनलताई साठे, सुलभा खोडके आणि एक कोण रे, आणि एक कोण तरी राहिलं, त्या 6 भगिनींना दिले. माझ्या मागासवर्गीयांना लव कानडे, सरोज आहिरे, संजय बनसोडे, अण्णा बनसोडे, एक पिंपरीचा एक मराठवाड्यातला, सचिन पाटील, यशवंता माने आणि एक कोणतरी, हा विदर्भामध्ये बडोले, पूर्वीच्या सरकारमध्ये आपले मंत्री होते राजकुमार बडोले. आम्ही सर्वांना घेऊन चाललोय. सगळ्या जाती धर्माला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आम्ही नुसतं भाषणात नाही सांगत, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही कृतीमध्ये देखील आणलेली आहे. आणि तीच गोष्ट माझ्या मुस्लिम समाजाच्या करता देखील केलेली आहे. शेखला उमेदवारी दिली, सना मलिकला दिली, त्याच्यामध्ये जिशान सिद्दीकीला दिली, नजीब मुल्लाला दिली, हसन मुश्रीफला दिली आणि नवाब मलिकला दिली. 6 उमेदवार दिले. माझी अल्पसंख्याक समाजाला पण विनंती आहे, मी कुठेही तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. आणि आम्ही सगळेजण सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी करू, अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो. त्याकरता ह्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता, माझ्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता वेळ झालाय. मी तुमची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पण काम करणार आहे, त्याचा उल्लेख मी केला, आता परत करत नाही. 700 कोटी जसं
बुलढाणा जिल्हा बँकेला 300 कोटीची हमी दिली आणि ती बँक सुरू झाली, तसं तुम्हालाही 700 कोटीची हमी देईल. पण नाशिक जिल्ह्यानी शहरांनी जिथं जिथं महायुतीचे उमेदवार गड्याळ कमळ आणि धनुष्यबाण घेऊन उभे आहेत, इथं फक्त गड्याळ. त्याच्यामुळं बाकीकडे कुणा त्यांना विजयी करा. तुमच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पण प्रश्न हा अजित पवार महायुतीचं सरकार व्यवस्थितपणे मार्गी लावेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असणारी जिल्हा बँक पुन्हा एकदा जोमाने त्या ठिकाणी आपण चालू करू हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद. एकच वादा आणि बळ गाणं गा. मला असं वाटतं की नक्कीच दादा 23 तारखेला निकाल लागल्यानंतर सगळेच देवळाली मतदारसंघातले लोक तुम्ही दिलेल्या वादावरती निवडून आल्यावरती फक्त नाचणारच आहेत. आणि यानंतर आभार करण्यासाठी मी माननीय उपसभापती कैलास बिंदू यांना विनंती करतो. मी आभार प्रदर्शन करायचे. माजी खासदार देवीदास सरजी पिंगळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र राणा पगार, विष्णुपंत तात्या महिजुने, उपस्थित सर्व जनसमुदाय, बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी आपण सर्वांसह इथं वेळ काढला आणि या ठिकाणी आपल्या लाडके आमदार ज्यांनी खरोखर या देवळाली मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला, त्याशा आमदार या ठिकाणी सर्वस्थाय आहे रे. येत्या 20 तारखेला मित्रांनो आपल्याला घड्याळी अधिवेशनावर मतदान करून काहींना पुन्हा एकदा विधानसभेत.